प्रत्येक देवाला भगवंताला एकांतवास प्रिय असतो आणि तो एकांत फक्त निसर्गातच मिळतो. उदाहरणार्थ हर हर महादेव भगवान शंकर जसे कैलास पर्वतावर राहतात तसेच हे महान योगीराज श्री मच्छिंद्रनाथ सुद्धा या बीड जिल्हा आणि आष्टी तालुक्यात असणाऱ्या साभर गावात या सोन्याच्या डोंगरात हजार वर्षांपूर्वी समाधिस्थ झाले. याच गावात मच्छिंद्रनाथांनी देवादिकांची विद्या साबरी विद्या देवाकडून तप करून प्राप्त केली. परंतु कालांतराने या साबर गावचं नामांतरण होऊन सावरगाव झालं. या योग्याची मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी दक्षिणोत्तर असून समाधीच्या दक्षिणेला स्वयंभू शनीच आहेत आणि समाधीच्या उत्तरेला कानिफनाथ समाधीस्थ झालेले आहेत. मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं मुख्यद्वार आणि कानिफनाथांच्या समाधीचं मुख्यद्वार एकदम समोरासमोर आहे आणि हीच ईश्वरलीला पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथांच्या दर्शनास जायला हवं. या मच्छिंद्रनाथ गडावर स्नानासाठी आणि नाथांच्या नैवेद्यासाठी एक तलाव आहे. याच तलावाला देव तलाव म्हणतात. याच देव तलावात आजही आंघोळीच्या नंतर मच्छिंद्रनाथांच्या कृपेनं पावन झालेल्या पाण्यानी मनुष्याला झालेले आजार कायमचे बरे होतात. मच्छिंद्रनाथांचा जन्म ऋषीपंचमीला झाला म्हणून ऋषीपंचमीला या मच्छिंद्रनाथ गडावर खूप मोठी यात्रा भरते. याच दिवशी गडावर नाथ जन्म मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सारे भक्त नाथांकडे आशीर्वाद मागतात. अशीच ही एक मायमाऊली मोठ्या उत्साहानं आशीर्वाद मागण्यास निघाली आणि साऱ्यांना चला म्हणतेय. Machinda na thana.
धरतूपाचा बाई ठाशी सिद्धी साधना, धरतूपाचा बाई ठाशी सिद्धी साधना, आशीर्वाद मागू सारी मच्छिंद्रनाथाना, आशीर्वाद मागू सारी मच्छिंद्रनाथाना, आशीर्वाद मागू सारी मच्छिंद्रनाथाना, आशीर्वाद मागू सारी मच्छिंद्रनाथाना। आशीर्वाद मागू सारे मच्छिंद्रनाथाना, आशीर्वाद मागू सारे मच्छिंद्रनाथाना, आशीर्वाद मागू सारे मच्छिंद्रनाथाना, आशीर्वाद मागू सारे मच्छिंद्रनाथाना। चला आपण सारे जाऊ नाथ दर्शना, चला आपण सारे जाऊ नाथ दर्शना, आशीर्वाद मागू सारे मच्छिंद्रनाथाना, आशीर्वाद।